भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे व केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात होत आहे. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेमार्फत मान्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अशी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सूचना केल्या आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील मान्सूनपूर्व कामांची पाहणी व आढावा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी घेतला. यामध्ये गावदेवी मंदिर, कन्याशाळा, टपाल नाका, मार्केट यार्ड जवळील मैदान या भागातील नालेसफाई, रस्ते आणि गटारांची, लोकनेते दिबा पाटील शाळा बांधकाम, कल्पतरू सोसायटी नजीकचे राजीव गांधी उद्यान सुशोभीकरण अशा विविध ठिकाणच्या कामांची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भातच्या सूचना देखील परेश ठाकूर यांनी दिल्या. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले की कल्पतरू नजीकच्या राजीव गांधी उद्यानामध्ये मोठी दुर्व्यवस्था झाली होती. परिसरातील नागरिकांनी या उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांनी माझ्याकडे उद्यानाच्या डागडुजी संदर्भात मागणी केली होती. त्यानुसार उद्यानातील शौचालय, खेळणी यांसह विविध साहित्यांची डागडुजी पनवेल महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. आता सध्या आम्ही या पनवेल महानगरपालिकेच्या या कल्पतरू सोसायटीच्या बाजूचा राजीव गांधी पार्क या इथे पाहण्यासाठी आलेलो होतो. हा जो गार्डन आहे तो कल्पतरू बिल्डरनी बांधून पनवेल महानगरपालिकेला दिलेला आहे. परंतु 2019 नंतर मग याच्या या गार्डनकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या इथे या गार्डनची फार मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झालेली होती. तरी मग सांगता या येथील कल्पतरूच्या सर्व नागरिकांनी आणि त्याचप्रमाणे येथे चालायला येणारे या गार्डनला व्हिजिट देणारे या सर्वांनी मला त्याबद्दल मला विनंती केलेली होती. तर मग त्यानुसार मग या गार्डनमध्ये अनेक कामं आम्ही काढलेली आहेत. सर्वप्रथम इथे टॉयलेट पूर्णपणे बंद पडलेले होते. टॉयलेटचं काम या इथं पूर्ण चांगल्या रीतीने करत आहोत. त्याच्याच बरोबरीने या इथे झाडांची दुर्दशा झालेली होती. त्याच्याचबरोबर या इतर जे इक्विपमेंट्स होते, गार्डनचे इक्विपमेंट्स होते, खेळण्याचे इक्विपमेंट्स होते, या सर्वांची दुर्दशा झालेली होती. तर त्याप्रकारे महानगरपालिकेला संपर्क साधून मग महानगरपालिकेकडून अंदाजे 30 लाखापेक्षा जास्तची कामं ही या इथे करून घेत आहोत. आणि त्याचबरोबर कल्पतरू बिल्डरलासुद्धा कॉन्टॅक्ट करून झाडांची म्हणजे हॉर्टिकल्चरची कामं ही त्यांच्याकडून करून घेतलेली आहे. त्यांचीसुद्धा या इथे चांगल्या प्रकारे त्यांचा या इथे सहकार्य लाभलेलं आहे. आणि काही कामं ही मी माझ्या वैयक्तिक फंडातून मी करत आहे. तर नक्की सांगता इथं नागरिकांनी इथं समाधान त्याच्याबद्दल व्यक्त केलेलं आहे. आणि हा गार्डन हा एक पनवेलचं एक समजा आणखीन एक वैभवाचं केंद्र, आकर्षणाचं केंद्र या इथे होईल असेच अशी मला आशा आहे. तरी माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपण सकाळचा मॉर्निंग वॉक असेल किंवा संध्याकाळी आपल्याला आपल्या परिवारासह किंवा मित्रपरिवारासह आपल्याला जर सांगता आपल्याला कुठे विरंगुळासाठी जायचं असेल तर आपल्याला वडाळ तलावाच्या इतकंच आकर्षक असं एक सांगता या इथे पार्क हा सुद्धा पुन्हा एकदा डेव्हलप झालेला आहे. आपण याचा इथे आस्वाद घ्यावा असं मी आपल्याला सांगेन. त्याच्याच बरोबरीने बोरी मस्जिदच्या या इथेसुद्धा काही कामं आहेत. त्याचं आम्ही बोरी मस्जिदच्या इथेसुद्धा आम्ही भेट दिली. त्याचप्रमाणे इथे संभाजी महाराज ग्राउंड याचंसुद्धा कामाची आम्ही पाहणी केली. आणि त्याचबरोबरीने म्हात्रे हॉस्पिटलच्या इथेसुद्धा रस्त्याची कामं चालू आहेत. आणि त्याचप्रमाणे लोकनेते दिवा पाटील विद्यालय याची कामं ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहेत. त्याचीसुद्धा आम्ही त्याचीसुद्धा पाहणी केली. चांगल्या रीतीने सर्व ठिकाणी कामं चालू आहेत. आणि नक्कीच याच्यामुळे या सर्व प्रकल्पांच्यामुळे इथं पनवेलच्या वैभवामध्ये भर पडल्याशिवाय राहणार नाही असंच मला इथं भरोसा आहे. लोकनेते दिबा पाटील शाळेचे बांधकामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकामातील किरकोळ कामे देखील 2-4 दिवसात होणार असल्याचे कंत्राटदाराकडून समजले जात असल्याने शाळेचा नामकरण सोहळा लवकरच करण्यात येणार आहे. पाहणीच्या वेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भुईर, रुचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 18 विभागीय अध्यक्ष पवन सोनी, सपना पाटील, कार्यकारी अभियंता संजय कटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. लोकनेते विद्यालय काम आहे, बांधकाम आहे,
झालेला आहे, अतिशय छोटासा टचअप वगैरे एवढंच बाकी आहे. कामाचा दर्जा हा अगोदरपासूनच या कंत्राटदारांनी चांगला राखलेला हा दिसून येत आहे. परंतु ती शाळा ही माननीय लोकनेते दिवाडे साहेब यांच्या दर्जाला साजेशी असावी या दृष्टीने तिथे या कामामध्ये कोणतीही कसूर राहू नये यासाठी म्हणून आम्ही या इथे माननीय नगरसेवक अनिल भगतजी, त्याचबरोबर नगरसेविका रुचिता लोंढे, आणखी त्याचबरोबर आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माननीय संजय कटेकर साहेब, तसेच प्रभाग क्रमांक 1900 भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय पवन सोनीजी, त्याचबरोबर सपना पाटील मॅडम आणि इतर सर्वजण हे या इथं पाहणीसाठी आम्ही इथं आलेलो होतो. आणि इथं आम्ही सध्या पाहणी तर केलेली आहे, चांगल्या प्रकारे काम चालू आहे. लवकरच याचा आम्ही इथे उद्घाटन याचा नामकरण सोहळासुद्धा आम्ही पार पाडणार आहोत. म्हणजे या बिल्डिंगचा लोकार्पणाचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे आणि लवकरच नामकरण विधी ठेवण्यात येईल. आणि अगदी किरकोळ असलेली कामं जी अजून सांगता बाकी होती तीसुद्धा त्यांनी कंत्राटदारांना सांगितलं आहे की पुढील 2-4 दिवसामध्ये ती पूर्ण करण्यात येणार आहे. काम तर सांगता समाधानकारक असल्याचं आम्हाला इथे वाटत आहे.